You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. वाघदेवी माता मंदिर धानोरा येथील दीपोत्सव सोहळ्याला हजारो भाविकांची गर्दी, तर वाघदेवी मातेच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धानोरा येथील नवसाला पावणारी वाघदेवी माता मंदिर येथे दिनांक 14 मार्च रोजी नयनरम्य दीपोत्सव सोहळा पार पडला. दीपोत्सव सोहळ्याची सुरुवात महादेव मंदिर धानोरा ते वाघदेवी माता धानोरा जुनेगाव येथे भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. दीपोत्सव सोहळ्यानिमित्त धानोरा पंचक्रोशीतील हजारो भाविक, साधू संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, माळकरी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 108 सिद्धदाळ, शिवाचार्य महाराज, भेट मोगरेकर, सद्गुरु शिवलिंग स्वामी महाराज, पिंपळगावकर या दोन्ही गुरुवर्यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवात वाघदेवी माता अभिषेक व आरती करून झाली. तत्नंतर वाघदेवी मंदिर परिसरात लाखो दिव्य तुपाने पाजळण्यात आले. दिमागदार दीपोत्सव सोहळ्याचा आनंद हजारो भाविकांनी घेतला. सोबतच सद्गुरु स्वामी पिंपळगावकर आणि सिद्धदयात शिवाचार्य महाराज, भेट मोगरेकर यांचे आशीर्वचन प्रवचन संपन्न झाले. प्रवचन आटोपल्यानंतर भव्य अशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला हजारो भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद होता. नांदेड जिल्ह्यातील नवसाला पावणारी वाघदेवी माता म्हणून या देवीची ओळख आहे. तर नवरात्र श्रावण महिन्यात आंध्रा, तेलंगणासह महाराष्ट्रातून लाखो भाविक वर्षभरातून दर्शन घेतात. तर भाविकांनी वाघदेवी मातेच्या गजराने परिसर गजबजून गेला होता. दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे आणि म्हणून भगवत्पाद रेणुकाचार्यांनी सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलं, बोध दीपो निरंकुश, जो ज्ञानाचा दीप आहे तो निरंकुश आहे. अंधार कितीही असू द्या, तुम्ही एक जरी पंक्ती लावली तरी त्या कितीही अंधाराला शिरण्याची ताकद त्या एका पंक्तीमध्ये असते. आणि या ठिकाणी लक्ष दीपोत्सव केलेला आहे. लक्ष दीपोत्सव, लक्ष लक्ष दिव्यांनी भगवती वाघदेवीची आराधना या ठिकाणी तुम्ही आज केलेली आहे. खर तर या माध्यमातून एक आपला धार्मिक सांस्कृतिक वारसा जपावा, त्याचबरोबर मी पूर्वोल्लेखित केलेल्या या त्रिमूर्ती या त्रि सद्गुरूंना त्यांचं स्मरण करावं, त्यांना आदरांजली व्हावी या हेतूनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आपल्या धानोर गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो, अगदी कमीत कमी वेळामध्ये तो बहुसंख्येनं सहभागी होऊन तुम्ही भक्त मंडळी तो कार्यक्रम साजरा करताच करता, हे तुमचं वैशिष्ट्य आहे. मला दुपारपर्यंत वाटलं नाही की एवढे लोक इथे जमतील म्हणून. मला काही फोनही आले, अजून मिरवणूक सुरू झाली नाही मंडळी, म्हणून मिरवणूक सुरू करा. मला एक वाटत कार्यक्रम होता करून येईपर्यंत. प्रतिनिधी हनुमान चंदनकर, एटीव्ही न्यूज, नांदेड.